आता संधी म्हणजे काय संधीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं सांधणे किंवा जोडणे आता एक लक्षात घ्या की संधी नेमकी नेमकी भानगड काय असते समजा सूर्य हा शब्द हो आहे सूर्यमध्ये अ हा स्वर आहे आणि प्लस पुढं उदय आहे मग काय होतं इथला अ निघून जातो इथला ऊ निघून जातो आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होतं आणि त्यांचं होतं ओ आता ओ कुणीकडं इकडं पाय मोडला म्हणजे ओ इकडं सरकेल म्हणजे काना आणि मात्रा लागेल म्हणजेच काय होईल सांगा सूर्योदय सूर्यो म्हणून पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात म्हणजे जोडाक्षर तयार करतात त्याला संधी असं म्हणतात आणि संधी हा टॉपिक डोके शांत ठेवा आता मी काय सांगतो ते संधी हा टॉपिक संस्कृतमधला आहे मराठीमध्ये संधी नाही संधी हा टॉपिक संस्कृतमधला आहे आणि संस्कृतमधला असून प्रत्येक संधीयुक्त शब्द शब्द हा तत्सम शब्द असतो तत्सम तत्सम म्हणजे संस्कृतमधला मूळ शब्द असतो तद्भव म्हणजे आपण उच्चारामध्ये बदलून आणतो जसं कर्ण हा संस्कृतमधला शब्द आहे तत्सम पण ते आपला कर्ण मानता येत नव्हतं म्हणून आपण कान म्हणतो त्याला कान तद्भव शब्द आहे आपल्या भाषेत प्रामुख्याने तीन शब्द येतं मूळ देशी शब्द जे आपल्या मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीभाषेतले होते नंतर तत्सम शब्द संस्कृतमधले आणि नंतर तद्भव आपले जे उच्चार करता येत नव्हते म्हणून आपण बदलून घेतले ते तद्भव शब्द ओके ठीक आहे सांधने किंवा जोडणे सांधनी किंवा जोडणे तर संधी हा प्रकार संस्कृती निगडीत आहे संधीचे एकूण प्रकार पडतात तीन काल मी तुम्हाला समजून सांगितले आहेत आणि संधीचे प्रकार तीन कसे तर स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी काल मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे स्वरसंधीमध्ये दोन्ही पण स्वर असतात व्यंजन संधीमध्ये पहिलं व्यंजन असतं दुसरं व्यंजन किंवा स्वर असतो विसर्गसंधीमध्ये पहिलं विसर्ग असतं आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर काही पण असतं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट पहिल्या शब्दाच्या शेवटी जर स्वर आला तर ती स्वरसंधी पहिल्या शब्दाच्या शेवटी जर पाय मोडला पाय मोडला तर त्या ठिकाणी ती व्यंजन संधी आणि पहिल्या शब्दाच्या शेवटी जर विसर्ग आला तर ती विसर्ग संधी झाला फिनिश व्याख्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात याला संधी असे म्हणतात संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय संधी म्हणजे सांधणे ऑब्लिक जोडणे होय संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय हे लक्षात ठेवा शेवटचं संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय संधी व समासातील फरक आता संधीमध्ये काय होतं जोडवर तयार होतो समासात दोन शब्द एकत्र येतात संधी संधी जोडाक्षर तयार होते होते जसं सूर्योदय सूर्योदय संधी आणि समास समास दोन शब्द शेजारी येतात आईवडील आई वडील संध्यानी समासमाधला फरक समाज दोन शब्द शेजारी येतात आई वडील संधी जोडाक्षर तयार होते सूर्योदय संधी आणि समासमाजला हा बेसिक फरक आहे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन एकत्र येऊन नवीन वर्णाची निर्मिती करतात याला संधी असे म्हणतात याला संधी असे म्हणतात संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय ओके ठीक आहे आता हो भाजी भाकरी पण सामासिक शब्द आणि संधी हे तुम्हाला सांगितले सामासिक शब्दामध्ये आणखी एक उदाहरण देतो याच्यामध्ये वरण भात वरण भात आणि संधीमध्ये विद्यालय 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 संधीचे एकूण तीन प्रकार पडतात संधीचे एकूण तीन प्रकार पडतात या तीन प्रकारांमध्ये समोर तुमच्या दिले ते संधी स्वरसंधी व्यंजन संधि विसर्ग संधि आता स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन स्वर असतात स्वर अधिक स्वर व्यंजन संधीमध्ये पहिलं असतं व्यंजन मग दुसरं व्यंजन पण येऊ शकतं किंवा स्वर पण येऊ शकतो तिसरं इथं असतो विसर्ग विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर काही पण येऊ शकतं पुढे त्याला काही बंधनच नाही मग हे ओळखायचं कसं आता इथं बा विद्या विद्या अधिक आलय बरोबर विद्यालय विद्यालय म्हणजेच विद्या अधिक आले बरोबर विद्यालय इथं पण आहे आणि इथं पण आहे दोन स्वर एकत्र आले स्वर संधी व्यंजन अधिक व्यंजन सत अधिक आचार बरोबर सदाचार व्यंजन अधिक स्वर एकत्र आलं षट अधिक रिपू बरोबर षड रिपू त आणि र दोन व्यंजन एकत्र आले व्यंजन 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 स्वर कसं येऊ हो शकतं आता हे ज्यावेळेस संधी तुम्हाला कळेल सामासिक शब्द जोडाक्षर कसं हो, का असेल समासामध्ये दोन शब्द शेजारीचा जोडाक्षर कोण तयार होतं समासामध्ये हो सगळे त्याच्यामध्ये सगळे दिले तुम्ही आत्ताच कशाला विचारता विद्यार्थी विद्याधिकार्थी तो शब्द स्वर संधी ती मग विसर्ग संधी दु याच्या शेवटी विसर्ग आहे पुढे जन व्यंजन आलं पर बरोबर झालं दुर्जन झाली व्यंजन संधी त्यानंतर दू प्लस पुढे आचार पुढे दुराचार झालं विसर्ग अधिक स्वर विसर्गाधिक व्यंजन मग हे व्याख्या विचारतात तुम्हाला स्वर संधी सांगा स्वर अधिक स्वर व्यंजन संधी सांगा व्यंजन अधिक व्यंजन आपली स्वर स्वर त्यानंतर विसर्ग असं सांगा विसर्ग अधिक व्यंजन ऑब्लिक स्वर हे पाठच करायचं पाठ करायचं संधी हा टॉपिक तुम्ही स्की करू शकत नाही तर ओके okay? पाठ करायचे पाठ व्याख्या ही व्याख्या ही व्याख्या आणि ही व्याख्या पाठ म्हणजे पाठ बाकी दुसरा काही विषयच नाही तिथं पुढे दीर्घत्व संधी सजा सजातीय संधी आता दीर्घत्व संधी सजातीय संधी काय सजातीय स्वरांपासून दीर्घ स्वर तयार होत असतो याला काय म्हणतात सांगा दीर्घत्व संधी म्हणतात आता अ आणि आ किंवा आ आणि अ आ आणि आ सजातीय स्वर आहेत एका जात एकाच उच्चार सांगून निघणारे म्हणून त्यांना काय म्हणतात सजातीय स्वर म्हणतात मग इथं सजातीय स्वरांपासून एकच दीर्घस्वर दीर्घस्वर तयार होतो म्हणून या संधीला या संधीला दीर्घत्व संधी मनतात म्हणून या संधीला दीर्घत्व संधी म्हणतात सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो म्हणून या संधीला दीर्घत्व संधी म्हणतात ठीक आहे सूत्रपाठ करायच ते स्वराधिक स्वर व्यंजनाधिक व्यंजन वगैरे ते पाठच करायचं बाकी विशेष नाही का अ आ अ आ होईल मग जर एखाद्या व्यंजनामध्ये समजा क मध्ये जर मी आ मिसळला तर क ला काय जोडला जाईल मला सांगा कला जोडला जाईल काना का जोडला जाईल हा काना हा आहे काना ही आहे दुसरी वेलांटी हा आणि हा आहे दुसरा उकार उकार काना दुसरा उकार आणि दुसरी व्हॅरंटी ठीक आहे आ ई आणि उ दीर्घत्व संधी ओळखण्याचं एक सर्वात महत्वाचं साधन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जोड देणार त्या ठिकाणी एकतर कानाला पाहिजे एकतर दुसरा उकार आला पाहिजे किंवा एकतर दुसरी वेलांटी आली पाहिजे झालं काम ह्या तीन चिन्हावरती तुम्ही ही संधी ओळखू शकता दीर्घत्व संधी आता याचे उदाहरण स्वरसंधी मधला हा पहिला मुद्दा आहे अ अधिक अ बरोबर आ इथला अ जाईल इथला अ जाईल इथं परत अ इथं परत अ घेतलं बरोबर झाला आ ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे स्वर नेहमी व्यंजनाच्या पाठीमागे मिसळत असतो मग आता सूर्य अधिक अस्त तर या ठिकाणी अ इथं आ घेतलाय यातला अ इथं घेतलाय दोन्ही अ गेल्यामुळे रिकाम्या जागा इकडं झाली स्तमध्ये काय अगोदर मिसळणार नाही म्हणून इकडं जाईल तो मग काय होईल सांगा सूर्यास्त सूर्यास्त झालं मग इथला अ गेला इथला अ गेला झाला आ आ मिसळेल इकडे मिष्टान्न याला काना 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 इथला अकट कट 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 काना याला काना जोडायचा आणि इथला अकट करून टाकायचा काल काय केलं ते मागचा स्वर पुढच्या स्वरामध्ये मिसळेल म्हणजे त्या दोघांपासून आ तयार होईल कळलं का मागचा स्वर कट होईल पुढच्या स्वरात मिसळेल दोघांचं म्हणून होईल पुढच्या स्वराला तो, हो तो जोडला जाईल ठीक आहे मिष्टान्न मिष्टान्न हे असं न लिहिले तरी चालतं हे या कवर लिहिले तरी चालतं पुरुषार्थ पुरुषार्थ कटाक्ष सानय सा सान सहानुभूती 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 साभिनय म्हणजे अभिनयासित अभिनयासीत सेम टू सेम अ अ अ अ कट अनुस्वार इकडं जाईल काना काना अनुसार इकडं इथं मंदांध नाही बरं का हे म हे मदांध आहे तो शब्द इथला अ अनुसार कट कर करा तो चुकून माझ्या कोण झालाय इथला अ अचा अनुस्वार इकडे जाईल अ कट आ काना 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 मत इत पा रूपांतर रूपांतर दूसर प्रथमाध्याय प्रथमाध्याय मदांध मदांधन स्वभावानुसार मदांध, स्वभावानुसार सह अधिकाध्यायी सहाध्यायी सहाध्यायी त्यानंतर वस्त्रान्न 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 ओके आता अ अधिक आ बरोबर आ अ अधिक आ बरोबर आ आता परत काय होणार आहे आच आहे अ अधिक अ बरोबर आ याचं म्हणून काय होईल सांगा आ तयार होईल ओके ठीक आहे मग जर आ जर तयार होईल ही मग आधी काल आहे मग इथं अ प्लस इथं आ बरोबर आ इथला आ कट इथला अ आणि आ मिळून याचा होईल आ, आ, आ इकडे काना लागेल हे काना का इथलं आ काढा इथं सगळं काना देऊन टाका झालं आता हे जरा थोडंसं धोकादायक आहे बरं का याच्यात उलटे पालटे काही कुटाने करून ठेवले प्रत्येक वेळेस काही ना काही ठीक आहे हिमादिक कालय हिमालय हिमालय देवालय फलाहार फलाहार अनाथाश्रम अनाथाश्रम क्या अनाथाश्र। गोलादी का आकार गोलाकार गोलाकार मंत्रालय मंत्रालय कंसादले संस्कृत संधि संस्कृत संधि शिशिराधिक आगमन पर इथं अ इथं आय हे दोन्ही कट होतील आ तयार होईल म्हणजे ज्या ठिकाणी आ निघून जाईल याला काना लागेल आकट 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 काना 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 मग शिशिरागमन शिशिरागमन सिंहासन सिंहासन धनादेश धनादेश त्यानंतर जनादेश जनादेश आणि दुःखार्थ दुःखार्थ नीलादिक आकाश परत अ आणि आ दोन्ही कट आ, दो आ निर्माण झालं इकडे पाय मोडला इकड़े आकट 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 हा आ सरकला का काना काना ला का धर्माश्रय धर्माश्रय. प्लस अ बरोबर आ आता इथला आ जाईल म्हणजे इथला जर ल, आ जर गेला तर खाली फक्त विद्य शिल्लक राहील विद्य आणि इथला अ निघून जाईल या ठिकाणी शिल्लक राहील फक्त अर्थी मग विद्यामधला आ आणि अर्थीमधला अ यांचं मिळून तयार होईल आ आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी ते सरकेल म्हणजेच याचं होईल हा अ गेला पूर्ण की या ठिकाणी याला काना काना लागेल ऑलरेडी कानाचे विद्यार्थी स्वरसंधी विद्यार्थी आणि ती पण दीर्घत्व संधी काना लागला आहे विद्यामृत विद्यामृत आणि भाषांतर अनुसार इकडे येऊ हो येईल भाषांतर भाषांतर्गत भाषांतर्गत आणि गंगार्पण गंगार्पण झालं पुढे आ प्लस आ बरोबर आ महिला आश्रम इथला आ आणि इथला आ कट करा इकडे काना द्यायचा दोन्ही आ एकत्र येतील इथं ऑलरेडी का नाही महिलाश्रम डायरेक्ट लिहून टाकायचं महिलाश्रम राजाश्रय कलानंद विद्यालय कला नंद चिंतातूर तू रंभाज्ञ ठीक आहे नोट र चा पहिला उकार र ला दोन उकार असतात एक चा पहिला उकार असा असतो आणि ला दुसरा उकार असा असतो हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही र दोन उकार असतात म्हणून ठीक आहे महत्त्वाचे संस्कृत उच्चार आणि मराठी उच्चार आता यात थोडासा प्रॉब्लेम झाला बरं का बालभारतीने कुठा न करून ठेवलं त्याच्यामुळं का नाही ती तीन वेळेस पडचं प्रश्न चुकला एम पी एस सीला तीन वेळेस चुकलाय आता इथं पहा कवी संस्कृतमध्ये असं लिहितात कवी इकडं असं लिहितात इकडं गुरु असं लिहितात इकडं गुरु असं लिहितात इकडं प्रीती असं लिहितात इकडे प्रीती असं लिहितात आणि हा प्रश्न दिला आहे बरं का लक्षात ठेवा आयोगाने याला तडाखा दिला ठेवून हे उत्तर त्याचं प्रीती दिली असं वायू इकडे वायू इकडे हरी इकडे हरी इकडे मुनी इकडे मुनी मुनी हे असं केले तिकडे रस्व इकडे दीर्घ आहेत रस्व आणि दीर्घ हस्व आणि दीर्घ पुस्तक माझं सोपं आहे मराठी इंग्लिशचं विनाकारण गैरसमजात राहू नका की तुम्ही ठीक आहे सगळ्यांचे पुस्तक वाचा पण माझं पुस्तक वाचा सोपं ते कारण मी तुमच्यासारखंच होतो मी स्ट्रगलर होतो त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे विनाकारण हो गुरु चाललंय तर हे सगळे इकडं रस्व आहेत संस्कृतमध्ये आणि इकडं दीर्घ येतं दीर्घ आता आयोगाने आता काय केले प्रित्यर्थ प्रित्यर्थ याचे विग्रह करताना प्रीती अधिक अर्थ असा तीन वेळेस विग्रह दिला आणि प्रीती अधिक अर्थ असा दोन वेळेस विग्रह दिला आय थिंक माढाला किंवा आरोग्यसेवकला प्रश्न विचारला होता 99% नाईन पर्सेंट पोरं चुकले तर सगळेच चुकले कारण ह्या सगळी दिल्या अगोदर ना ना अचानक पण ह्या सगळी आता ई आणि ई मोठा ई म्हणजे मग काय सांगा दुसरी वेलांटी ज्या ठिकाणी जोड बसेल त्या ठिकाणी दुसरी व्हेलांटी बाकी इकडे तिकडे काही बदल करू नका नाही तर सगळेच बदलून ठेवायचे दोन तिथून ज्या ठिकाणी जोड बसाल तिथेच दुसरी व्हिलांटी द्यायची ओके मग इथं कवी अधिक इच्छा मग इथं खाली राहिलं कव इथला ई गेला इथला इच्छा मधला परत इच्छा मधला ई गेल्यानंतर खाली राहिले छा मग कवी मधला ई आणि इच्छा मधला ई दोघांचं म्हणून झाला ई आणि हा इकडे सरकला वेलांटी आली दुसरी कविच्छा कविच्छा त्याप्रमाणे इथली व्हॅलंटी जाईल इथली व्हॅलांटी जाईल इथली वेलंटी जाईल इथला ई इथला गेला दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी अभिष्ट मुनिच्छा हरिच्छा मुनिच्छा हरिच्छा ते सांगतो नंतर तो कोणतं बरोबर आहे ते न पुढेच ते परत इ आला एक मोठा एक छोटा इथला इ कट करायचा इथला इ कट करायचा इथला कट कर, इथला कट इथला कट वेलांटी दुसरी 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 गी री कवीश्वर आणि परीक्षा आणि म्हणून हा प्रश्न आय एम पी आतापर्यंत दोन चार वेळेस शुद्ध शब्दासाठी विचारतात परीक्षेच्या वेळे दुसरी काय कारण ती संधी लक्षात ठेवा परीक्षा हा शब्द सिंगल शब्द नाही लक्षात ठेवा जसं झाड शब्द आहे जसं झाड शब्द आहे झाड तर झाड शब्द जर तुम्ही मूळ शब्द जर मानला तर त्यात विग्रह होत नाही कारण मूळ शब्दच नाही मूळ शब्दच येतो विग्रह होण्याचं काही कारण नाही पण परीक्षा हा शब्द परी अधिक ईच्छा आहे तो शब्द आता मोठा ई आणि छोटा ई हे होतो इथली व्हॅलांटी येईल इथली व्हॅलांटी येईल इथली व्हिलांटी येईल अनुस्वार इकडं केला अनुस्वार मग रवी अधिक इंद्र रवींद्र महिंद्र गोमतीच्छा व मतीच्छा आणि करिंद्र करिंद्र ई ई पासून ई होत असतो म्हणून मही आदिकेंद्र महिंद्र होईल महेंद्र होणार नाही महेंद्र होत नसत ओके ठीक आहे ठीक आहे परीक्षा संधी संधी करताना त्याची व्हिलांटी दुसरी याची ज्याला आपण एक्झामिनेशन म्हणतो त्यासाठी परीक्षा शब्द आहे दुसरी व्हॅलांटी लिहिला पहिले होऊ नका ते कसाही लिहिला तुम्ही शब्द तो दुसरीच व्हॅलांटी असते त्याची ई आणि ई दोन ई जर एकत्र आले तर मोठा जी तयार होईल इथला ई जाईल इथला ई जाईल मग मह अधिक श याचं होईल महिष महिष पार्वतीश रजनीश रजनी श झालं रजनीश सगळे शब्द वेलांट्या दुसऱ्या ज्या ठिकाणी जोडपास दिला मागच्या पुढच्या वेलांट्याला हात लावू नका ते मागचं पुढचं बदलून ठेवायचे ठीक आहे उ आणि ऊ आता इथं दोन ऊ एकत्र आले तर मोठा उतार होणार आहे गुरु गुरुवादी कुपदेश संधी झाली की गुरुपदेशमध्ये वेलांटी दुसरी होत असते मग इथं पा गुरुआधिक कुपदेश या ठिकाणचा र ऊ जाईल इथं ऊ जाईल मग इथं होईल गुर पाय मोडला इथं प्लस पदेश आता इथला ऊ प्लस इथला उ, मोठा ऊ मोठा ऊ येईल इकडं मग याचं होईल गुरुपदेश गुरुपदेश याला गाठ मारायची म्हणजेच तुम्हाला कळेल की दुसरा उकार आहे भानुदय परत उकार दुसरा भानुदय 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 दुसरा उकार दुसरा उकार दुसरा उकार आता ऊ आणि ऊ मोठा ऊ आणि मोठा ऊ मोठा ऊ आणि छोटा ऊ मग इथला ऊ कट होईल इथं ऑलरेडी मोठा ऊ आहे मग हे डायरेक्ट ऊयाला जोडून टाकायचं भुद्धार भुद्धार त्यानंतर वधुत्कर्ष वधुत्कर्ष लघुत्तरी लघुत्तरी भूधार वधुत्कर्ष आणि लघुत्तरी आहे पुढे उ आणि उ, मोठा उ, इकडे मोठा उ, मोठा उ, दोन्ही कट होतील याला ऑलरेडी मोठा आहे भुर्जा भुर्जा आता रु आधिक रु बरोबर रु आता हे रू आपल्याकडे फक्त त्या देवनागरी लिपीच्या फॉनमध्ये येतं कीबो कीबोर्डवरती इकडे मात्र आपल्याकडे नाही येत ते सध्या आपल्याकडे ते नाही येतं मग आता हे रू लक्षात ठेवायचे कसे मग हे दोन रू आहेत का एक एक रू आहे हा रू एक आहे लक्षात ठेवा म्हणजे रस्व आहे रस्व आणि हे असं काय सांगा दीर्घ आहे दोन काडे जर असेल दीर्घ आहे मग मातृ आधी करू न हे दीर्घ रू तयार झाल्यामुळे इथं मातृ नसं असं होतं दोन काड्यावालाच तयार होत असतं ता पण आता हे आहारू तर प्रचलित आहे लक्षात ठेवा हा दीर्घरू पितृ आधी करून तरी पण आता आहे याच्या मध्ये म्हणून तुम्हाला द्यावं लागत पितृण मातृ आणि पितृण दोन कडे असतात त्याला थे ठीक आहे त्यानंतर पुढे मंत्रालय संधीबाबत महत्त्वाचे आता हा इथला मुद्दा कट करायचा आणि याला एवढंच या लिहा फक्त संस्कृत संधी एवढंच लिहा आणि इथं लिहितो आधुनिक संधी ऑब्लिक प्रचलित प्रचलित संधी बाळांनो प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का एकदा आयोगाने एकदा एका परिषदेचं उत्तर प्रचलितचं मंत्राधिक आलंय दिलं आणि एकदा दिलं मंत्री अधिक आलंय सगळं कन्फ्युजन कन्फ्युजन आहे पण आता काही जर झालं तर शेवटी कोर्टात जायची तयारी फेम प्रचलित हे अर्थ प्रचलितचा अर्थ होतो सध्या वापरात असलेला अर्थ मग सध्या वापरात असला अर्थ कोणता इथून थोडं दुरुस्त करायचं माझ्या पुस्तकात दुरुस्त केलं मी संस्कृत संधी मग मंत्र अधिक आलंय मंत्र अधिक आलय बरोबर मंत्रालय आणि मी तुम्हाला एक सांगतो ज्यांना आपण प्रमाण मानतो मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमच दिलेली नाही ती पा बस आली याचा काळच नाही मंत्री अधिक आले संधीच नाही ज्या ठिकाणी घोटाळा घातलाय त्या ठिकाणी लिहिलेलंच नाही मग मुलांनी कोणाच्या पाहायचं दुरुस्त कोण करेल मी लिहिलो मी लिहिलं पुस्तकात तर तिकडून लगेच ठाणाठाणा थान बॉम्बला सुरुवात करते लगेच सगळी आग लागून जाते सगळीकडे पण मी प्रयत्न तर करतोय लिहायचं यातून काही तर निष्पन्न नवीन चांगलं आता माझ्याच्यात दिले नकारदर्शक भूतकाळ लिहून दिले माझ्या पुस्तकात मी आता नवीन आणि प्रश्न आला आत्ता परीक्षेला तुम्ही प्रश्न पाहणार कोणाकडे ज्यांना तुम्ही प्रमाण मानता त्यांच्याकडेच प्रश्न येते ते अहो शब्दशक्ती जोपर्यंत मी हिंदीमधून शोधून शोधून लिहिली त्यावेळेस ते कुठं बाकीच्या मुलांना कळलं की बा शब्द शब्दशक्तीचे प्रकार एवढे एवढे प्रकार आहेत आणि जुने लेखन त्यावेळेस लिहून ठेवली ती जुन्या लेखांनी आणि कोणाच्याच पुस्तकात नाही आताशी कुठं लोक लेखक लिहायला लागले ती शब्दशक्तीचे एवढे प्रकार असतात लक्षण लक्षणा गौणी लक्षणा सारोपा लक्षणं ठीक आहे तर आधुनिक संधी प्रचलित संधी मंत्रालय आणि आता आधुनिक संधी ही नियमानुसार नाही हे आपण आपल्या मराठी अर्थानुसार घेतलंय जसं सूर्यवंशीचा अर्थ आहे सूर्यकुलात जलमलेली आहे पण आपण सूर्यवंशी कोणला म्हणतो उशिरा उठलेला का स्रवर सूर्यवर आला का मग उठतो तो त्याला सूर्यवंशी म्हणतात मग इथं आधुनिक संधी मंत्री आदिकाल आहे संधीच्या नियमानुसार नाही ती प्रचलित असते मंत्री अधिकालही कारण मंत्री अधिकाल यालासुद्धा मंत्रालयच म्हणतात आणि मंत्र ज्या ठिकाणी म्हणतात त्यालाही मंत्रालय म्हणतात हा प्रश्न आदेश म्हणजे काय आता हा एक थोडासा वादाचा मुद्दा आहे आणि हा थोडासा डिटेल घेणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आदेश ओळखायला विचारतात म्हणजे हा प्रश्न शंभर टक्के विचारतात आदेश म्हणजे काय आता सगळ्यांनी मी काय सांगतो त्याकडं लक्ष द्या दोन स्वर एकत्र येतात किंवा दोन वर्ण एकत्र येतात त्यावेळेस एका ऐवजी दुसरा वर्ण येतो नवीन वर्ण निर्मिती होणं याला आदेश असं म्हणतात काय म्हणतात आदेश एकूण आदेश तीन येतं आता मी सगळं इथे डिटेल सांगत नाही तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मग मला संधी ओळखून दाखवायची ते पुढे सांगेल तुम्ही प्रचलित संधी म्हणलं तर मंत्री अधिक आलय द्या आधुनिक संधी म्हणलं तर मंत्री कालय द्या आणि संस्कृत संधी किंवा फक्त संधी जर म्हणलं तर तुम्ही द्या मंत्र अधिक आलंय आता हे परत मागे जातो आणि हे लिहून देतो संस्कृत संधी किंवा संधी जर म्हणलं फक्त तर तुम्ही हे उत्तर लिहायचं आणि जर आधुनिक किंवा प्रचलित म्हणलं तर हे उत्तर लिहायचं तुम्ही ठीक आहे आता कन्फ्युजन नको आदेश म्हणजे काय एका वर्णाच्या ऐवजी दुसराच वर्ण येणे याला आदेश असे म्हणतात याला आदेश असे म्हणतात गुणादेश वृद्ध्यादेश लक्ष द्या पुढे गेल्यानंतर धोका आहे परत सांगून देतो आत्ताच लक्षात काय ठेवायचं ठेवा एकदम शॉर्टकट मारला आहे अमुक अमुक वर्ण एकत्र आले त्याच्यातून तमुक तमुक बदल झाला हे सगळं करण्यापेक्षा डायरेक्ट शॉर्टकट कर सांगितलं ओके आता यनादेश वृद्धादेश आणि गुणादेश इथं ये जरी म्हटलं तर एक मात्र आहे इथं पण एक मात्र आहे इथं दोन मात्रे इथं दोन मात्रे इकडे यवर आहे शब्द पाहायचा ज्या ठिकाणी जोड बसलाय त्या ठिकाणी मला संधी सांगायची ओके ठीक आहे पहिला शब्द आहे माझा सदैव दुसरा शब्द आहे इत्यादी इत्यादी आणि तिसरा शब्द आहे तो म्हणजेच गणेश गणेश शब्दांकडे पाहायचं आणि मला सांगायचे नेमकी भानगड काय सदैव आहे वृद्धानेश दोन मात्रे इत्यादी बोला इत्यादी इत्यादी तीन नंबर आणि गणेश गुणादेश एक मात्र हे बा दोन वर्ण एकत्र नाही त्यांना एका वर्णा दुसरा वर्ण येतो मी वर्णन बरं होतो त्याला आदेश सांगतात परीक्षा म्हणजे आदिशवाली समजून आला धुनेषा माहिती नव्हतं जोपर्यंत मुलांना मी शिकवत नव्हतो बुवा आली शावाचा काही प्रकारे तोपर्यंत ते फार म्हणजे मला माहितीच होतं की असं आहे म्हणून आध्यात्मिक हा प्रकार मला माहिती नव्हता मी शिक्षक सुद्धा जसं मी दोन हजार आठ नऊला एमपीसी क्षेत्रात उतरलो शिक्षक म्हणून त्याच्यावर मिसळून होतो एमपीसीचा पण शाळेत शिक्षक होतो मी तुम्ही जे काही बदल केला माहिती मध्ये तर ते आणि सगळ्यात पहिली गोष्ट वरती फुटा शिकवणारा माणूस महाराष्ट्रात पहिला माणूस शिकला वरती पहिल्यांदा मराठी इंग्रजी सगळ्या पोरांना शिकवलं होतं आणि तुम्हाला गमत सांगतो ज्यावेळेस ज्यावेळेस मी ते शूटिंग केलं मला वाटतं कॅमेरामध्ये बिल होईल थोडंसं काहीतरी वैदिक बोलता आपण त्यांनी मी व्हिडिओ टाकले होते आणि त्यांनी मला बिल आले तर बिलके त्याच्या तर मी ते कंप्लीट सहा त्यांचे पैसे होते पैसे होते आता पण आहे आता पुढे पण थोडे पैसे होते आणि मग माझ्या गाडी पुन्हा जेव्हा खासगायला दोन दिवस चालू होतं तर ते मला असं वाटतं दोन हजार अकरा बाराला मी टाकला सांगते दोन हजार अकरा बाराला युट्यूबवरती नंतर ते मी

तर मी आता सुरू करणार पण वेळ मिळत नाही काय काय काम करून घेऊ आपण प्रश्न म्हणजे पुस्तक आहेत लोकांच्या समस्या आहेत क्लास आहे घर घरात समजू पहिल्या दहा पासून एक्झाम्पल लंच पाहूया पण मला मी आता लॉन्च करणार की माहिती होतच नाही काय करू करायचं नाही करायचं म्हणजे थोडंसं मागे ठेवलं तर इथं होतं इकडून प्रश्न टाकला की तिकडे लगेच उत्तर ती करायचं लगेच काय उत्तर नाही लगेच प्रश्न असायचं प्रश्न नाही ठीक आहे बाकी आपण बोलायचं ठीक आहे